सनी देओल तो डायलॉग आठवतोय का तारीख पे तारीख कांदा अनुदानावरून आता हेच सुरू आहे सरकारचं कांदा अनुदान आठ दिवसात देऊ पंधरा दिवसात देऊ दिव। पंधरा ऑगस्टच्या आधी जमा करू पासून सरकार तारीख पे तारीख देते कांदा अनुदान आता सोमवारी म्हणजे चार सप्टेंबरला मिळण्याची शक्यता आहे थोडक्यात काय कांदा उत्पादकांची सरकारनं यंदा थट्टाच चालवली कांदा भाव पाडण्यासाठी सरकार ज्या धडपडीनं लगेच पुढे आलं ती धडपड मात्र कांद्यासाठी जाहीर केलेलं तुटपुंज अनुदान देण्यात येताना दिसली नाही फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात कांद्याचे भाव कवडीमोल पातळीवर आले होते त्यामुळं सरकारनं शेतकऱ्यांची तुटपुंजा अनुदानावर बोळवण केली सरकारने एक फेब्रुवारी ते एकतीस मार्च या कालावधीत राज्यातील बाजार समित्या आणि नाफेडकडे कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केलं होतं दोनशे क्विंटलच्या मर्यादेत तीनशे पन्नास रुपये प्रतिक्विंटल अनुदान देण्यास येणार होतं

पणन विभागाने केली सरकारनं वारंवार या निक्षात बदल केल्याने अपेक्षित अनुदान रकमेत आठशे चव्वेचाळीस कोटी छप्पन्न लाख इतकी वाढ झाली पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणीत पाचशे पन्नास कोटी रुपये मंजूर झाल्यानंतर वित्त विभागाने केवळ चारशे पासष्ट कोटी नव्याण्णव लाख रुपये वितरित करण्यास मंजुरी दिली होती आता ही जी रक्कम मंजूर करण्यात आली ती एकूण मागणीच्या फक्त त्रेपन्न टक्के त्यामुळे कमी अनुदान रक्कम आहे त्या जिल्ह्यामध्ये पूर्ण तर बाकीच्या जिल्ह्यामध्ये त्रेपन्न टक्केच्या प्रमाणात रक्कम देण्याचं नियोजन पणन विभागाने केलं होतं मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांना यासाठी वाट पाहावी लागणार असल्यानं सध्या असंतोष निर्माण झाला होता त्यामुळे मंजूर रकमेचे वितरण थांबवण्यात आलं होतं राज्यातील एकूण तेवीस जिल्ह्यांमधून कांदा अनुदानाची मागणी करणारे प्रस्ताव विभागास प्राप्त झाले यापैकी तेरा जिल्ह्यातील अनुदानाची मागणी अल्पस्वरूपाची आहे तर उर्वरित दहा जिल्ह्यांमध्ये मागणी प्रत्येकी दहा कोटींपेक्षा जास्त आहे आणि त्यामुळेच यादीतील सर्व कांदा उत्पादकांना अनुदानाची पूर्ण रक्कम वितरित करण्यात येणार होती सध्या पनन विभागाकडे तीन लाख चव्वेचाळीस हजार अर्ज दाखल झाले असून या शेतकऱ्यांना आठशे सत्तावन्न कोटी रुपयांची रक्कम निश्चित केली आहे वित्त विभागाकडे संपूर्ण रकमेची मागणी केली असून ती येत्या दोन दिवसात मिळेल अर्जाची छाननी करून ती सॉफ्टवेअरला अपलोड करून तीन दिवसात अंतिम यादी तयार करून त्या संदर्भात शासन आदेश काढला जाईल त्यामुळे पुढील सोमवारपर्यंत ही रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येईल असं पनन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं मात्र आता ही रक्कम सोमवारी येईल की नाही पुढं काय होईल हे पाहणं महत्त्वाचं आहे दरम्यान या माहितीसोबत सध्या तर